आपल्याकडे नेहमी चिकनचं कालवण केलं किंवा मटणाचं कालवण केलं की नेहमी त्यातले पीस वगैरे संपतात आणि त्याची करी उरते. मग ती करी उरली की मग तो प्रश्न पडतो, आता ही करी खाणार कोण? कारण त्यात जर चिकनची किंवा मटनची पीस नसतील तर मग ती करी खायला पण कोण मागत नाही. मग अशा ह्या उरलेल्या चिकनच्या करीची बिर्याणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. आणि याची बिर्याणी खूप टेस्टी होते. ज्यावेळेस चिकनमध्ये जर पीस उरले नसतील आणि करी खूप उरली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बॉईल अंड पण टाकू शकता आणि ती बिर्याणी बनवू शकता. आणि मी तुम्हाला आता दाखवते की चिकन करीची उरलेल्या बिर्याणी कशी बनवायची. ही बिर्याणी खायला खूप छान लागते, झटपट होते आणि चिकन करी पण उरलेली असते ती वेस्टेज जात नाही. आवडीने सगळे ती बिर्याणी खातात. चला तर मग आपण रेसिपी बघूया. मी ह्या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ 3-4 पाण्याने धुतले आहेत आणि हे 10-15 मिनटं मी भिजत घातलेत. मी आत्ताच हे तांदूळ धुवून घेतलेत आणि मी आता लगेच भात करायला सुरुवात करणार आहे. कारण भाताची फोडणी वगैरे होईपर्यंत 10-15 मिनटे लागतील, तोपर्यंत तांदूळ चांगला भिजेल. मी हे 2 चमचे तेल टाकत आहे. हे जवळजवळ 4 टेबलस्पून तेल होईल. आता सुरुवातीला मी कमीच तेल घेतलेलं आहे कारण कालवणाची बिर्याणी आहे, त्यामुळे कालवणात सुद्धा तेल आहे आणि वरून सुद्धा मी तूप सोडणार आहे. म्हणून सुरुवातीला तेल मी कमी घेतलेलं आहे. जर कमी वाटलंच तर मी परत एकदा तेल त्यात थोडंसं ॲड करेन. आता मी याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकते, मसाला वेलची 1/2 टाकते मी, 5-6 काळी मिरी आहे, 2 लवंग आहे, तेजपत्ता. 1-2 सेकंद फक्त फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही. आणि आता मी फोडणी देताना गॅस स्लोच ठेवलेला आहे. जिरं भाजले गेले, आता मी त्यामध्ये कांदा घालते. आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करते म्हणजे कांदा जरा लवकर शिजेल. 1/2 चमचा मीठ टाकते. हा कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीरच्या फ्लेवरमुळे बिर्याणी खूप छान लागते. ती पण या कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायची चांगली. आता कांदा आपला लालसर भाजला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते. हे मी 2 मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि हे 2 मोठे मी कांदे कापून घेतले होते उभे चिरून. आता हे 2 मोठे टोमॅटो टाकत आहे. आता मी गॅस स्लो करणार आहे, त्याच्यावर झाकण लावते आणि पूर्ण टोमॅटो गळेपर्यंत मी शिजवून घेणार आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते आणि ती पण मी याच्याबरोबर परतणार आहे. हे तुम्ही ही पेस्ट टाकली आहे तर 2-3 मिनटं मी परतून घेते. मी थोडासा गॅस मिडियम करते. मी याच्यामध्ये हा घरगुती मसाला आहे हा मी 1/6 चमचा टाकते. काश्मीरी मिरची पावडर लाल ती मी 1/2 चमचा टाकते आणि हळद 1/2 चमचा. हे चिकन मसाल्याची पॅकेट आहेत अशी, ही 5 रुपयाला येतात. असं बाहेर गेलं तर 1 टेबलस्पून होईल. हे मी या 2 पॅकेट टाकत आहे कारण ह्या मसाल्यानी टेस्ट खूप चांगली येईल. आणि तिखट मसाला मी घरगुती टाकलेला आहे, त्याच्यामुळे कालवण थोडस बिर्याणी थोडीशी तिखट होईल. कारण माझं जे कालवण आहे चिकनचं ते ऑलरेडी तिखट आहे, त्यामुळे मी कमी तिखट टाकलं आहे याच्यामध्ये. 1-2 मिनटं मी हा मसाला परतणार आहे. हा मी जरा स्लो गॅसवर झाकून ठेवते 1-2 मिनटं मसाला म्हणजे चांगला फ्राय होईल. हा 2-3 मिनटं स्लो गॅसवर चांगला मसाला परतून घ्यायचा. मला तेल कमी वाटतंय म्हणून मी परत हा 1 चमचा म्हणजे 2 टेबलस्पून तेल मी परत टाकला आहे याच्यामध्ये. जरा मसाल्याला तेल सुटलं ना म्हणजे मसाला चांगला फ्राय होईल हे आपल्याला समजेल. मसाला फ्राय झालाय. आता मसाला मी 2 मिनटं परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने मी 1/2 वाटी दही घेतलेलं आहे. दही हे मिडियम आंबट आहे. हे दही टाकून शिजवायचं आहे. दही टाकलं आहे स्लो गॅसवर. मी आता झाकण लावून 2-3 मिनटं मी दही शिजवून घेणार आहे. आता बघा दही टाकलं होतं, दह्याला सुद्धा तेल सुटलं आहे. मी थोडंसं मिडियम गॅस करून 1 मिनटं परतून घेते म्हणजे दह्याचा कच्चापणा जाईल. आता मी याच्यामध्ये जे तांदूळ भिजवले होते 2 वाटी ते तांदूळ टाकून घेत आहे. आता हे तांदूळ मी
परतून घेते एक दोन मिनटं मीडियम गॅसवर. जास्त याला परतायचं नाही, तो भिजलेला आहे तांदूळ, नाहीतर काय होतं जास्त परतलं की त्याचे तुकडे होतात. आता याच्यामध्ये मी कालवण टाकणार आहे. हे जे कालवण घेतलं आहे ते रूम टेम्परेचरवर आहे, गरम वगैरे काही केलेलं नाही आहे कालवण. त्याच्यामध्ये ही एक वाटी मी कालवण टाकत आहे, हालवून घेते कारण खाली लागायची शक्यता आहे. आणि हे माझ्या चिकनच्या करीमध्ये खूप पीस असल्यामुळे मी काय याच्यामध्ये अंडं टाकलेलं नाही आहे. पण जर पीस कालवणात पीस कमी असतील तर तुम्ही बॉईल अंडं टाकू शकता. आता आपल्या याच्या आपल्याला याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी टाकायचं, पण मी पाणी गरम नाही ऍड करणार आहे, साधं आपलं रूम टेम्परेचर पाणी मी ऍड करणार आहे. चार, आता मी गॅस मिडियम करते आणि बिर्याणीला उकळी आली की मग मी त्याच्यामध्ये मीठ चेक करणार बरोबर आहे का. मग चवीप्रमाणे मीठ परत टाकेन मी आणि मग मी वाफेवर शिजून घेणार. आता बिर्याणीला उकळी आलेली आहे, मधून मधून हलवायचं नाहीतर खाली जळू शकतं. तुम्हाला जर याच्यामध्ये साधं पाणी टाकलेलं आवडत नसेल तर तुम्ही पाणी बॉईल करून पण याच्यामध्ये टाकू शकता. गॅस मिडियम लो ठेवायचा म्हणजे तांदूळ चांगला शिजेल, कच्चा राहणार नाही. गॅस लो करते कारण याच्यामध्ये पाणी आता कमी आहे. मीठ टाकते चवीप्रमाणे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका कारण प्रत्येक कंपनीच्या मिठाची टेस्ट ही कमी जास्त खारट असते, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे मीठ असेल त्याप्रमाणे चवीप्रमाणे टाका. आता भातामधलं पाणी जवळजवळ आटत आलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी जास्त ठेवता असतानाच हे वाफेवर शिजायला ठेवायचं आहे. आता मी एक तवा याच्या खाली ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण लावून 10 मिनटं मी वाफेवर शिजून घेणार आहे. हा तवा ठेवला आहे एक जुना, त्याच्यावर हा राईस ठेवते आणि मी 10 मिनटं आता मी हा राईस शिजून घेणार आहे. 10 मिनटांनी मी गॅस बंद करणार. भात झाला की मी अर्धा तासाने तुम्हाला दाखवते. अर्धा तास झालेला आहे, मी बिर्याणीचं झाकण खोलते. तुम्ही बघू शकता राईस मस्त शिजलाय. आता मी ही प्लेटमध्ये काढते. हे मी थोडस तूप टाकते याच्यावर, थोडीशी कोथिंबीर. टेस्टी आणि छान बिर्याणी, उडलेल्या कालवणाची अशी बिर्याणी करून बघा आणि खाऊन बघा.